ठाण्याच्या टेंभी नाक्यामध्ये दहीहंडीचा उत्साह आहे आणि रात्रीपासूनच टेंभी नाक्यामध्ये गोविंद पथकं दाखल होऊ लागली आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी या उत्सवाला या ठिकाणी सुरुवात केलेली होती आणि यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा दिमाखदार सोहळा होतोय आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत असल्यामुळे संपूर्ण राज्याचं सुद्धा लक्ष या दही अंडी सोहळ्याकडे आहे. विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी या संपूर्ण सोहळ्यावर लक्ष ठेवून आहेत, त्यांच्याकडून आणखी तपशील, सध्याचे वातावरण सगळं जाणून घेऊया. विशाल, ठाण्यामधली सगळ्यात मोठी महत्वाची ही दही अंडी आहे, प्रसिद्ध तर आहेच मात्र मानाची सुद्धा आहे, काय नेमकं वातावरण दिसतंय? गोविंद पथक यायला रात्रीपासूनच सुरुवात झालेली आहे. निश्चितच आपण खूप मोठा उत्साह जो आहे ते इथे आपण बघू शकतो. आता एक एक गोविंदा पथक जे आहे ते यायला इथे सुरुवात झालेली आहे. पाऊस मुसळधार आहे, मात्र त्यांचा उत्साह जो आहे गोविंदांचा तो सुद्धा इथे ओसंडून वाहताना आपल्याला दिसतो आहे. सध्या घाटकोपरचं जय अंबे गोविंदा पथक जे आहे आणि खरंच ही गोविंदा पथक वर्षभर सराव करत असतात, वर्षभर आजच्या दिवसाची वाट पाहत असतात आणि हा उत्साह आता 11 वाजता त्यावेळी असा आहे, तर पुढे दिवसभरामध्ये हा सगळा उत्साह किती मोठा होत जाईल, किती टिपेला जाईल या सगळ्याची कल्पना यावरून येते आणि थेट ठाण्यामधली टेंभी नाका इथली दहीहंडी उत्सवातली आपण ही दृश्य पाहत होतो. सह्याद्रीची उंची म्हणजे 24